हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण हा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा होता हे जे पार्सल मी तयार करत होते हे आउट ऑफ महाराष्ट्रासाठी होतं तसं तर मी कर्नाटका आणि गोव्याला माझे पार्सल गेलेले आहेत पण हे थोडंसं मला छान वाटलं की आपल्यापासून थोडं अजून लांब आपले गाऊन जात आहेत तर हे कोलकाताचं पार्सल मी तयार करत होते एका ताईंचं आणि मी खरंच खूप एक्सायटेड होते मनापासून सांगते मी सर्वांना माझ्या जवळच्यांना सांगितलं की कर्ण कोलकाताला जातं आहे माझे गाऊन तर मी मला फार आनंद झालेला की हे मी कुणाकुणाला सांगावं असं झालं होतं मला तर मी खुश होते आणि सगळं काही व्यवस्थित झालेलं होतं आणि मला खरं तर या ताईंचं पेमेंटही व्यवस्थित आलेलं होतं जसं मी सांगितलं जसं आपल्या गाऊनच्या प्राईस आहेत तशा पद्धतीने पण मी यांना शिपिंग चार्ज केला नव्हता म्हणजे शिपिंग जे पडतं आपल्याला तर ते चार्ज केलेलं नव्हतं कारण आउट ऑफ महाराष्ट्र तसंही दीडशे रुपये शिपिंग चार्ज आहे पण मी त्यांना काही सांगितलं नव्हतं पण ऐन वेळेला मला समजलं की ह्या पार्सलचं वेट दोन किलो होत आहे तर दीडशे दीडशे तीनशे व्हायला हवेत तर मला त्या कुरिअरवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला दोनशे चाळीस पे करावे लागतील तर आता मला फार हे वाटलं की मी आता हे कसं सांगूया कस्टमरला तर मी त्यांच्याकडून बिलकुलच काही चार्जेस घेतलेले नाही आहेत आणि आता मी कसं सांगू त्यांना पण अशा वेळेला समोरच्या व्यक्तींनी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं मी त्यांना बिल पाठवलं जे रिसिट असते ती पाठवली हो आणि त्यांनीही खरंच मनापासून मला समजून घेतलं मी त्यांना म्हटलं तुम्ही अर्धे पे करा मी अर्धे पे करते पण त्यांनी त्या पद्धतीने दोनशे चाळीसमधले एकशे चाळीस पे केले आणि मला त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे ताई खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खरंच महत्त्वाचा ठरेल